तसेच आमचे उपसरपंच सौ प्रगती सोपे यांना पुष्पगत करून त्यांचं स्वागत करत आहे आनंद नागवडकर. तसेच उपसरपंच अजित मोरसकर यांचं स्वागत करत आहे पुष्पगुच्छ स्वागत करत आहे आनंद नागवडकर. Thank you.
Okay.
Thank you.
आम्ही त्यांचं ऑलरेडी सांगलेलं आहे. नांगरगाव जे आहात तुम्ही, एग्रिकल्चर डिपार्टमेंट तुम्ही नांगरमध्ये तुम्ही जे क्वेश्चन भरता ते भरल्या उपरांत तिथे रिसीट माझ्या ऑफिसात आणून दिला. तुमचा त्याचे क्वेश्चन भेटले 50% तुमचा सरकार घेतला, 50% आमची उदर होता सरकार म्हणजे नांगरी तुमचा उकळ. दुसरी गोष्ट बी आहात, जे बी आयटा तुम्ही उपाल ते बी 50% जे आहात ते 50% तुमचा सरकार घेता सबसिडी. आणि जे 50% बियाचे पैसे आहात तसेच तुम्ही तुमची रिसीट आहात माझ्या ऑफिसात दिला. तुमचा जे 50% ते तुमचा भेटले, तुमचं बी सुद्धा तुमचा मिळेल. नांगरणी निधी तुमचा फुकट मिळतोय. पुढचा सारे तुमचा सरकार काय स्कीम ना सारे गुळी आली मारा का म्हणजे 1 कोटी 1,18,000 रुपये 1 कोटी झाला पैसे. तर ते आम जिथे गुळी तुमच्या शेतात असतात युरिया आम्ही गुळी घेतलंय. गुळी जिथे लागतात ते 50% ऑर्डर पैसे. जर ती 1,600 आला तर आम्ही 800 रुपये आम्ही घेतले. तुझा जर 1,700 रुपये तुम्ही बारीक करा. तुझ्या गुळीचे ऑर्डर पैसे आहे ते आम्ही बारीक करतो. शेती विषय जितके पुढे जोडणी असलेले मिशीन असते मिशिनात तसेच तुमचा 50% भरून द्या सरकार तुमचा आणि 50% आम्ही घेतले. तिथे जे उतारा दिले इलेक्शनमध्ये तुमचा शब्द दिलो शेती फुकड असलेली ती शेती आमची ऑलरेडी सुरुवात केल्या त्याचा अनाउन्सही केलाय. जरी कुठल्या युवक मिळवून असतो शेती तुमचं फुकड असलेली फक्त तुम्ही रिसीट तुमची आहात ते आपण ऑप्शन दिला आणि तुमचा ते पैसे आम्ही फिरवले. माझ्याकडे एग्रिकल्चर डिपार्टमेंट जो शेती करता त्याची काम माझ्याकडे परत तुम्ही नामा घेतले तर त्याची करतोय. बरेच शेतात शेत करता नेटा भेटले नाऱ्यापासून शेतात गोळी जर पिता म्हणता तर गोळी कोणी येतात आता एक दिवस ते मास्टर लक्ष घालतात. शिकलेले पाळले जरी हाताय मास्टर